नवनीत राणा यांना वाटेल ते बोलायची सवय आहे, ते आम्हाला नाही, अशी टीका माजी खासदार आनंदराव अडसूरे यांनी केली आहे. अमरावती शहरात आयोजित करण्यात आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या बैठकीनंतर अडसूळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारणामध्ये काही लोक कपड्याशिवाय नागडे असतात, अशी टीका आमदार रवी राणा विरोधात करण्यात आली. वाटेल ते बोलायची सवय, तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे. जे आहे जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो. त्यांच्यासारख्या हे होईल, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, ह्या गोष्टी आम्ही नाही करत. आता काय आले, थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल, परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो. काही लोक कपड्याशिवायही असतात नागडे. तसं एक मन आहे की नंगे से खुदा भी डरता है. त्यामुळे यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी? आम्ही एका बाजूला लढणार आहोत, जागा आमची आहे. BJP ची जागा नव्हती, ती BJP समजा गेली, पण आपल्याला आता माहिती मिळते परवा, जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही, त्यामुळे आम्ही लढणार. मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार. अमरावतीची जागा BJP ची नव्हती, ही जागा शिवसेनेची आहे. नवनीत राणा ह्या BJP मध्ये जरी गेल्या तरी त्यांना ही जागा मिळणार का? आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही, आम्ही कुठल्याही परिस्थितीत लढणार, अशी प्रतिक्रिया सुद्धा अडसूळ यांनी स्पष्ट केली. अरे लढणार अशी जागा शिवसेनेची आहे. 8 वेळा युतीमध्ये ही जागा शिवसेनेने लढलेली आहे, अगदी भार सगळ्यांपासून अनंत गुढे, त्यानंतर मी. त्यामुळे तो आमचा अधिकार आणि आम्ही लढणार, ते विचारायची गरज आहे. नाही पण अशा वेळी जर पक्षाने थांबवलं आपल्याला तर आपली भूमिका काय राहील? हे पा, असं काही होणार नाही, कारण ज्या पक्षामध्ये आज आम्ही आहोत याची पाळंमुळं आम्हाला माहिती आहेत, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवसेना हा मूळ पक्ष एकनाथ शिंदेचा आहे. ज्या ठिकाणी चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे, ज्याला शिवसेना हे नाव मिळालेलं आहे, त्यामुळे हे नाव घालवणार आम्ही. आमची जागा असताना कोणातरीसाठी आज कुणीतरी येईल, प्रवेश करेल आणि त्याला देतील, ते काय करतील मला पण आम्ही लढणार हे तितकंच करा. शिंदेगडाचे 50%